ధనధాన్యదేయి ఈ కాళి ఆయి ధనధాన్యదేయి జోడతే మనాచే నాతే హంచీ మాతే హంచీ మాణస హంచీ మాతే आज मजुरांचा तुटवडा लक्षात घेता एकत्र कुटुंब पद्धती शेतीसाठी फायद्याची ठरत आहे. सातारा जिल्ह्यातील पाडली येथील ढाणे कुटुंबीय आपल्या शेती क्षेत्रामध्ये विविध पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न घेत आहे. ढाणे कुटुंबातील या आहेत शालन जयसिंग ढाणे. आपल्या एक एकर क्षेत्रावर शेवगा लागवडीकडे त्या जातीनिशी लक्ष देत आहेत. माझे नाव सौ शालन जयसिंग ढाणे, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका जिल्हा सातारा. आम्ही या एक एकरमध्ये शेवग्याची लागण करण्यासाठी प्रथम ट्रॅक्टरने नांगरट केली. नांगरट केल्यानंतर बेड सोडले. बेड सोडल्यानंतर वसंत या बियाची निवड केली. 4000 रुपये किलोने बियाणे आणले आणि नंतर बेडवरती 5 फूट अंतरावर बियाण्याची लागण केली. ढाणे यांनी या शेवग्याच्या पिकामध्ये भुईमुगाचं आंतरपीक घेतलं आहे. या दोनही पिकांसाठी त्यांनी ठिबक सिंचनानं पाण्याची व्यवस्था केली आहे. शेवग्यामध्ये आंतरपीक भुईमूग घेतल्यानंतर त्यात पाण्याचे व्यवस्थापन ठिबकने केले. त्यानंतर 6 महिन्यानंतर शेवगा हे पीक सुरू झाले. तणखाई धन तणामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो आणि त्यामुळे या तणांचा बंदोबस्तही ढाणे यांनी केला. तण येऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर केला. त्याचा शेतीसाठी चांगलाच उपयोग होतो मल्चिंग पेपरचा. शालन जयसिंग ढाणे यांच्या या शेवगा शेतीतून योग्य उत्पन्न तर मिळतच पण इतर महिलांनाही रोजगार मिळतो. एका झाडापासून 10 किलो शेंग मिळाले. असे एकूण 10 टनापर्यंत शेवग्याचे पीक गेले.
शेवग्याचा खर्च 50,000 पर्यंत आला आणि उत्पन्न 2,50,000 पर्यंत गेले. आता सध्या खोडवा चालू आहे. आठ ते 10 बायकांना रोजगार उपलब्ध झाला. सातारा जिल्ह्यातील पाडली येथील हे ढाणे कुटुंबीय आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून शास्त्रोक्त मशागत आणि पाण्याचं काटेकोर व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. मग आपणही या वाटेवर चालायला काय हरकत आहे? सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाडली येथील मधुरा ढाणे यांची एकूण 15 एकर शेती. त्यातल्या 2 एकर क्षेत्रावर त्यांनी कोरफड लागवड केली आहे. नमस्कार, माझे नाव सौ मधुरा ऋषिकेश ढाणे. मी गृहिणी आहे. आमची 15 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये 2 एकर शेतीवर कोरफड लागण केलेली आहे. आमच्या शेतीमध्ये आवळा, सीताफळ, गवती चहा, झुकिनी इत्यादी विविध पिके घेतली जातात. कोरफड लागवड करण्यासाठी त्यांनी जमिनीची नांगरट करून बेड तयार केले. कोरफड ही 2 एकरावर आम्ही घेतलेली आहे. त्याच्यासाठी 2 एकरामध्ये खोल नांगरट करून त्याच्यामध्ये शेणखत, सेंद्रिय खते मिक्स करून 4.5 बाय 2 फुटावर बेड टाकून त्याच्यामध्ये कोरफडीची लागण केली आहे. कोरफडीसाठी त्यांनी संपूर्ण शेताला तुषार सिंचनाचा वापर केलाय. कोरफडीसाठी पाणी देण्यासाठी मिनी स्प्रिंकलर चा वापर केला आहे. या कोरफडीची अंतर्मशागत करून संपूर्ण शेत त्यांनी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवलंय.
याला अंतर मशागतीसाठी खुरपणी केली जाते. याच्यावर कोणतेही कीड रोग येत नाही, त्याच्यामुळे याच्यावर कोणतीही फवारणी केली जात नाही. कोरफडीचं एक पान तोडल्यावर त्यातून निघणाऱ्या रसावरून आपल्याला नक्कीच कल्पना येते की ही कोरफड किती रसदार तजेलदार आहे ते. आधुनिक प्रसाधनांमध्ये आज सर्रास कोरफडीचा वापर करतात. शिवाय कोरफड जेलला आयुर्वेदिक औषधांमध्ये चांगलीच मागणी आहे. कोरफडीपासून तयार होणाऱ्या कंपन्या औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांना आम्ही ही कोरफड विकली जाते. ही कोरफड सौंदर्य प्रसाधने औषधे यासाठी वापरली जाते. मूळव्याध मधुमेह यासाठी ह्या कोरफडीचा उपयोग केला जातो. दोन एकरावर पसरलेलं हे कोरफडीचं विस्तीर्ण शेत मधुरा ढाणे यांनी अत्यंत मेहनतीनं वाढवलेलं आहे. त्याचा योग्य मोबदला त्यांना या शेतीमधून नक्कीच मिळतो. कोरफड ही ॲलो बार्बाडन्सिमिलस या जातीची लागवड केली आहे. कोरफड ही 15 रुपये किलो प्रमाणे विकली जाते. याचे उत्पादन 20 टन असते. पाडली येथील या ढाणे कुटुंबियांनी आपल्या शेतामध्ये नंदनवन फुलवलंय यात शंका नाही.